नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आह सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला बिना पावचा बर्गर कसा बनवायचा आणि तोही झटपट पद्धतीने नवीन वर्षासाठी मी ही, वर्षा ही रेसिपी बनवली होती नवीन वर्षाच्या स्वागतासाठी खूप छान झाली होती यामध्ये दोन रेसिपी मी बनवलेली आहे तर एक रेसिपी मी अपलोड केलेली आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे बघूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात आधी इथे आपल्याला अर्धा किलो बटाटे लागणार आहे उकडलेले बटाटे आपल्याला असे स्मॅश करून घ्यायचे हाताने तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे पूर्ण असे स्मॅश करून घ्या हाताने किंवा आपलं पावभाजी स्मॅशर असताना तर त्याने स्मॅश केले तरीही चालतील छान आधी असे स्मॅश करून घ्यायचे गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे त्यामध्ये चांगले उकडले असले ना तर पटकन स्मॅश होतात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची त्यामध्ये अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे खूप जास्त मसाले टाकायचे नाही आपल्याला यामध्ये एक चमचा आपल्याला इथे चाट मसाला टाकायचा आहे चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता आणि इथे मी एक इंच आलं किसून टाकलेलं आहे थोडंसं अद्रक टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हळद कलरसाठी अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे आणि एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर खूप कमी मसाल्यामध्ये ही रेसिपी तयार होते तर आता ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे बघ बग बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे आता इथे आपण त्यासाठी चटणी बनवून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतली आहे भरपूर कोथिंबीर घ्यायची कढीपत्ता चार हिरव्या मिरच्या तिखट असेल जास्त तर दोनच टाका आणि कमी तिखट असेल तर थोड्याशा जास्त टाका मिरच्या कशा आहे त्यानुसार टाका पाच सहा लसणाच्या पाकळ्या भाजक्या डाळ्या एक छोटीशी वाटी म्हणजे चार चमचा भाजक्या डाळ्या टाकलेल्या आहे पाच सहा काजू टाकलेले आहे काजू ऑप्शनल आहे पण काजूनी चांगली टेस्ट येते म्हणून मी टाकलेले आहे आणि दही टाकायचं आहे दह्यामुळे काय होतं की चटणी तर चांगली होते पण चटणीसुद्धा काळी पडत नाही त्याऐवजी तुम्ही ऐवजी यामध्ये लिंबूसुद्धा पिळू शकता आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला चांगली बारीक दळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून तुम्ही दळू शकता किंवा दही टाकलं असेल तर तुम्हाला गरज नाही पाणी टाकण्याचं तर अशा प्रकारे ही अशी पातळ खूप जास्त पातळ पण करायची नाही आणि खूप घट्ट पण करायची नाही आणि इथे मी खजूर चिंचेची चटणी घरातच बनवून ठेवलेली आहे तर ती घेतली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पातळ करून घेतलेली आहे तर ती आपल्याला आपल्याला जे बर्गर बनवायचं आहे त्यावर टाकण्यासाठी लागणार आहे तर त्यासाठी इथे आपल्याला ब्रेड लागणार आहे चटणीचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे तर त्याची रेसिपी मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे तुम्ही ती नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने मी खजूर चिंचाची चटणी वर्षभर टिकणारी अशी चटणी बनवलेली आहे तर ब्रेडचे आपल्याला ब्राऊन ब्रेड घेतला आहे तुम्ही कुठलाही घेऊ शकता आणि वाटीने आपल्याला त्याचे गोल गोल असे काढून घ्यायचे आहे त्याचे काठ काड़, काढून टाकायचे आहे आणि एक काठ फेकून न देता त्याची मी दुसरी रेसिपी बनवलेली आहे ती ऑलरेडी अपलोड केलेली आहे ती तुम्ही सुमन्स मॅजिकवर जाऊन बघू शकता किंवा व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे तिथेसुद्धा जाऊन बघा आता त्यासाठी आपल्याला एक वाटी बेसन लागणार आहे बायंडिंगसाठी आपल्याला बेसन लागणार आहे तर हे मी बेसन घेतलेलं नाही तुम्ही बेसन घेऊ शकता तर हे मी माझं ढोकळ्याचं पीठ आहे ना तर घरातच मी बनवून शेव ठेवते ढोकळा प्रेमिक्स कसं बनवायचं तर त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता सुमन्स मॅजिकवर जाऊन त्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं म्हणजे आपल्याला बेसन पीठ टाकतो तेव्हा युनो टाकायला लागतो तर यामध्ये तुम्हाला काहीच टाकायची गरज नाही आता एक वाटी आपण पा पीठ घेतलं होतं ना तर अर्धा पाऊन वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी खूप जास्त घ्यायचं नाही आणि पाणी टाकताना थोडं थोडं करून टाकायचं नाही तर आपले पे पीठ पातळ होईल आता याचा तुम्ही ढोकळासुद्धा बनवू शकता आणि थोडंसं मी आता किंचितचं युनो टाकलेला आहे कारण आता हे माझं थोडं जास्त दिवसाचं पीठ झालं होतं तुमचं जर ताजं पीठ असेल ना तर तुम्हाला युनो वगैरे टाकण्याची अजिबात गरज पडणार नाही आणि युनो टाकल्यानंतर तुम्हाला लगेचच ला हे आपल्याला लावून घ्यायचं आहे वाट्यांना युनो टाकल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही तर त्यासाठी आपल्याला काही कांदा आणि टमॅटो लागणार आहे असे पातळ काप करून घ्यायचे आणि कुठल्याही तुमच्याकडे अशा वाट्या असेल डिश असेल ना तर त्यामध्ये थोडंसं खोलगट पाहिजे फक्त वाट्यांमध्ये आपल्याला हे बर्गर बनवायचं आहे खूप छान आणि खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे तर खाली वाटीला थोडं तेल लावायचं आणि त्यानंतर जे आपण ब्रेडचे स्लाईस करून घेतले आहे ना तर ते ठेवून घ्यायचे आहे त्यावर चटणी लावून घ्यायची एक चटणी पहिल्यांदी लावायची यामध्ये आपण तुम्ही बिना तेलाचा हा नाश्ता तुमचा तयार आहे तयार होणार आहे खूप हेल्दी आणि पौष्टिक असा हा नाश्ता आहे आणि ही खजूरची चटणी त्यावरून पुन्हा खजूरची चटणी लावायची आहे तुमच्याकडे खजूर चिंचाची चटणी नसेल ना तर तुम्ही इथे टोमॅटो केचअप सुद्धा लावू शकता दोन्ही याच्यामुळे दोन्हींचं कॉम्बिनेशन केलं ना गोड आंबट छान अशी चव येते आता जे आपण बटाट्याचं सारण केलं होतं ना तर त्याच्या अशा टिक्क्या करून घ्यायच्या आणि त्या यावर आपल्याला ठेवून घ्यायच्या आहे जसं आपण सँडविच बनवतो ना अगदी तशाच प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचे आहे पण आपल्याला हे वाट्यांमध्ये बनवायचे आहे हे टमॅटोचे पातळ पातळ काप करून घेतले आहे ते ठेवून घ्यायचे आहे यामध्ये तुम्ही काकडी ठेवू शकता कुठल्याही भाज्या त्या तुम्ही ठेवू शकता तुम्ही खात असाल तर एक कांद्याचे स्लाईस ठेवून घेतले आहे आणि वरतून थोडंसं चीज टाकून घेणार आहे मी दोन प्रकारचे केले आहे तर थोडंसं काही चीजवाले केले आणि काही पनीरवाले केले आहे पनीरसुद्धा असं किसून किंवा क्रश करून घ्यायचं आता तर ते त्यावर टाकून घ्यायचं आहे जितकं तुम्हाला शक्य होईल तेवढं टाका मुलांना जे आवडतं ना पनीरचे ज्या काही मुलांना पनीरचे आवडतात काही मुलांना चीजवाले आवडतात आता हे ढोकळ्याचं आपण पीठ केलं होतं ना ते यावर टाकून घेणार आहे पूर्ण आपलं ज्या भाज्या आणि जे ब्रेड टाकले आहे ते यावर झाकल्या गेले पाहिजे म्हणजे वरती दिसले नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता यावर थोडीशी अशी कलर छान येण्यासाठी आपण अशी मिरची थोडी भुरभुरवून घ्यायची आहे म्हणजे दिसायलाही छान दिसते थोडी जिरा पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता दिसायला खूप सा छान दिसतो आणि करायलाही खूप सोपं आहे मुलं बघता क्षणी खाऊन टाकतील आता इथे एका कढईत आपल्याला ठेवायचं आहे त्यामध्ये खाली पाणी ठेवलं आहे स्टँड ठेवायचं आणि त्यावर एखादी चाळणी किंवा प्लेट ठेवू शकता जेवढ्या तुमच्या वाट्या बसेल ना तेवढ्या तुम्ही यामध्ये ठेवू शकता तर मोठ्या होत्या म्हणून माझ्या तीनच बसलेल्या आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे दहा मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे जशा इडल्या शिजवतो ना अगदी तशाच पद्धतीने ढोकळा इडली शिजवतो तसेच आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे पण आधी आपल्याला चेक करायचं आहे शिजलं आहे की नाही त्याचे टूथपिक किंवा तुम्ही सुरी टाकून चेक करू शकता कोरडी आली की समजायचं आपली सँडविच तयार झालेलं आहे तर आता हे थंड झाल्यानंतर टूथपिकनी किंवा सुरीने असं काढून घ्या खूप पटकन निघतं चिटकतसुद्धा नाही वाटीला तुम्ही हे ग्लासामध्ये पण करू शकता तर बघा किती झटपट असं हे आपलं बर्गर तुम्ही याला बर्गर सँडविच काहीही म्हणू शकता आणि तुम्ही बघू शकता किती जाळीदार आणि खूप सुंदर असं हे आपला नाश्ता तयार झालेला आहे काहीतरी वेगळं खा तुम्हाला वे नेहमी नेहमी तेच आपण खातो ना काहीतरी असं वेगळं तुम्ही नक्की करून बघा आणि बघा कट करून तुम्हाला दाखवलेलं आहे खूप सुंदर झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही हे सँडविच किंवा बर्गर तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अशा हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी बघायला मिळतील ह्या नवीन वर्षासाठी मी ही रेसिपी बनवलेली होती पण अपलोड करण्यासाठी मला वेळ लागला त्या त्यामुळे क्षमा असावी धन्यवाद